तर गुड मॉर्निंग पुसातल्या महिन्यातला हा दुसरा रविवार बघा आणि सूर्य काढून व्यवस्थित किती आज काय आत्यांची आंघोळ झाली नाही लवकर त्याच्यामुळे आत्या म्हटलं तुला माहिती कसा काढायचा काढ तर मी पहिल्यांदाच ट्राय केलंय सूर्य काढायचा तर नक्की कमेंट करून सांगा माझं सूर्य कसं वाटतंय ते एकदम मी पहिल्यांदाच काढलंय आणि मी ताईंना फोन करून विचारलं असंच असतं का ताई म्हणलं असंच असतं ताई हसत हात्याला मी पहिल्यांदाच ट्राय केलंय असं रांगोळीने काहीतरी काढण्याचं नाही तर मी रांगोळीचं कधीच काहीच काढत नाही कृष्ण चपल्या उचलतोय कृष्णाला म्हणलं सगळं उचलून ठेव इथं मला तर आता मी सूर्य ओवसते काढलेला तर नक्की कमेंट करून सांगा माझा सूर्य बरोबर आहे का चुकलंय पुढच्या बारी नीट करेल का तर मला वाटतंय चुकलंच आहे का तर मी पहिल्यांदाच रांगोळीने असं काहीतरी काढले नाही तर माझा हात नाही वळत रांगोळीने हा बरे नाही घेत कृष्णा उघडे त्याच्यामध्ये म्हणते माझी शूटिंग घेऊ नको मी नाही तर चला माझी देवपूजा इथे झाली आता सूर्याला घेते वसून सूर्य काढलंय भारी का पहिल्यांदाच काढलंय कलर नाही द्यायचा आता वसायचंय त्याला पहिल्यांदाच काढलंय चांगलंय का काय माहिती शंभू सूर्य असंच असतो का बघा पहिल्यांदा काढलंय आवरती लई पहिल्यांदा ट्राय केलंय मी काढण्याच कृष्णा उघडच आहे या उघडच येते मला घेऊ नको तर मी आता ओसून घेते इकडे एक मिनिट तर बघा मी हळदी कुंकू लावून घेतलंय असं आणि त्याची मस्त काय ती माळ आहे बघा काहीतरी माहिती त्याला मला पण माहित नाही त्याच्या गळ्यात माळ घालून घेतली आणि मी इथं विड्या ठेवलाय पानाचा मी आता घेते ओसून मी असंच असतं का सर आता अरे कृष्णा तू उघडच येत हा पुसून घेतलं मग काढलं मग हळदी कुंकू कपाळावरती लावलंय हो मग टाकायचं हा तर बघा इथं वसून झाले आणि गुळाचं नैवेद्य असतो गुळ पण ठेवलंय आता राहिले तुळशीला वसायचं आता तुळशीला पण घेते वसून पिऊ पण आले आंघोळ करून टावेल गुंडळ आता सूर्याला वसतात तिला हळदी कुंकू रोज लागत लावायला तो आंघोळ नाही केली ले मोठ लावले आत्या बघा 9 वाजले आणि केली इकडे मेथीची भाजी सगळ्यात अगोदर नाश्ता लापशी बनवली होती लापशी दिली बघा ह्यांना जीववर मेथी आली काय आणि कृष्णा पण ब्लॉग घेतोय बघा मला म्हणते मम्मी दी मला मी ब्लॉग घेतो म्हणलं मला स्टार्ट करू दी ब्लॉग आधी मग तू घे आता कृष्णा येणार आहे ब्लॉग घे हॅलो मित्रांनो आता आता मी तिची भाजी मी तिची भाजी दाखवतो तुला बघा मी तिची भाजी आणि दिवसभर काय मी ब्लॉग कंटिन्यू केला नाही बघा सकाळी फक्त मेथीची भाजी ती आणि कृष्णाने ब्लॉग घेतला तेवढाच कृष्णाकडेच मामला होता कृष्णा बघत बसला होता त्याच्या नाळात मी कामाच्या नाळात सगळी भांडे जाळी घासली किचन कट्टा ती धुवून पुसून घेतला कपडे धुले आणि वाळाय टाकली तसंच ब्लाऊज घेतला नाही जाऊन झोपले तशी मग मी 5 वाजता उठले परत उठून खाली आले परत जेवण केलं परत आणखी वगैरे इकडं तिकडं थोड्या वेळ फिरले तर वाजून गेले 7 वाजल्या आणि मी आता मळले चपात्यांना पीठ मळले आता करायच्यात मला चपात्या करायच्यात आणि 2-4 भाकरी करायच्यात आणि कांद्याची पात आत्यांनी चिरून दिली ही पात आणि बटाट्याची भाजी आता शंगदाणा संपल्या त्याच्यामुळे त्यांच्याकडे गेली शंगदाणा संपल्या शंगदाणा आला म्हणून तर आता सागर दुकानला जाऊन शंगदाणा घेऊन येणार तोपर्यंत मी म्हटलं चपात्या करून घेते चपात्या भाकरी
तर बघा माझ्या चपात्या भाकरी झाल्यात, आता भाजीला मी फुरसतो. तर बघा किरण सामान इथं काय कारण तुम्हाला मी दाखवते. कृष्णा सांगणार आहे आता काय काय ती मागापासून नाही उलट पालत करते. तर बघा इकडे शेंगदाणा आणलेत, मुगाची डाळ, लाकडीचा भरडा, साखर, दर्रा, बेसन पीठ, साखर, परत एकदा हरभरा, वाटाणा, संतूर साबणा, मटकी, मसूरची डाळ, तुरीची डाळ, चहा पावडरची दोन पुडं आणि जिरी, मिठाचा पुडा, भांड्याची साबण, कपड्याचं साबण आणि मटकीची डाळ आणि पोह्याचा पुडा. आणि दोन कोलगेटा तोंडा लावायला लागतो मला म्हणून. गरम्याचे दोन पुडं, भांड्याची घासण, कपडे साबण आणि भांडे साबण एवढा. ही तर बघा लेकर मला मध्ये 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 करू लागायला तेवढे तर सगळं सनाटच घेऊन जाते बघा. बरे आता कृष्णा मला मदत करणार आहे बघा ठेवायला. उचलतेत का पिऊ? पिऊ दोनदा बदली शांगणाऱ्याला, शांगणाऱ्या काय उचलणार तिला? तू मोठाय तू बघ, तुला उचल, तिला उचलतेत का? तिच्याकडे दे. हा हा उचल रे बाबू. थांब सर सर. हा उचल उचल. काय काय करते? हा उचलून घे. हा दे की तुझ्याकडे शागान, दे की तुझ्याकडे. हा सड की तू. हा पुढा फुट ना. हा उचल बाबू उचल ग. पिढ्या पिढे उचल उचल. उचलायचेत मात्र दे मला द्या. चला हा सोडतो. कोणाला द्यायचं? तण तण कस गय तण. तर बघा असं किराणा आणलंय एवढं मला लागतो रोज. जेव्हा संपत तेव्हा आता आणायला सांगणार. बघू किती दिवस जाते. इकडं मी केली कांद्याची पात आणि इकडं केले वांग्याची भाजी. बटाट्याची भाजी काय केली नाही म्हणलं, बटाटा कॅन्सल. वांग करावा बारीक फडे केले बटाट्यावाने, वांग्याचे पण आणि एकदम शिजाय ठेवले. आता थोडंच राहिले शिजायचं. आपणचा डबा बांधून देते सागर पशी. किचड मध्ये सारखी वायताक देत होते. काय बसत आजपासून माझ्याकडे. अयो पल्ली चल या.